हरिओ श्रीराम अंबज्ञ, माझं नाव ज्वलवीरा पाटील, मरोळ उपासना केंद्र. माझा एक वर्षापूर्वीचा अनुभव आहे. आणि मी अगोदर राहायचे हांडे कंपाऊंडमध्ये, आणि मला रूम हवा होता गुरुकृपा सोसायटीमध्ये, म्हणजे माझ्याच बाजूची सोसायटी. आणि मला माझा भाऊ बोललेला की उज्ज्वला तुला गुरुकृपा सोसायटीमध्ये जर रूम मिळाला तर तू घे तिथे. म्हटलं ठीक आहे ना, आणि चालेल म्हटलं. आणि तो रूम खाली होणार होता ते मला माहीत होतं. मी म्हटलं होतं की जर माझ्यासाठी योग्य असेल तर मिळेल. मग बापूंना पण बोलली, बापू मला जर योग्य असेल माझ्यासाठी तर तो रूम मला मिळू दे. आणि हां झालं, 2 महिन्यांनी काहीतरी रूम खाली झाला. आणि मी जेव्हा बघायला गेली तिथे रूम होळी दिवशी, तर त्या दिवशी ते एक मारवाडी येऊन त्यांनी रूम पक्का पण केला आणि ते राहायला पण येणार होते 2 दिवसांनी. मग परत मी आली आणि मी म्हटलं जाऊ दे, आता रूम तर गेला आणि आता काही परत विषयच नाही ना, रूम गेला तर गेला. मग बापूंना म्हटलं, बापू मला हवा होता रूम आणि गेला, आता काय करायचं. मग तेव्हा मी परत हे नाही केलं, म्हटलं जाऊ दे गेला तर गेला. आणि नंतर 2-1 महिने गेले असतील, 2-3 महिने. त्याच्यानंतर मला माझ्या भावाचा परत कॉल आला की उज्ज्वला गुरुकृपा सोसायटीमध्ये रूम खाली झाला आहे आणि जरा तू एकदा बघून येते का. म्हटलं ठीक आहे दादा, मी संध्याकाळी जाईन. मग गेली बघायला आणि बघून आले, बघितला तर मला तोच रूम होता. मग मी म्हटलं चालेल, मग आपण बघूया. आणि तर म्हणजे परत त्याच्या सगळं व्यवहार सगळे सेक्रेटरी बघतात ना. मग ते सेक्रेटरीना विचारलं की काय भाडं वगैरे, तर ते बोलले 14,000 पेमेंट त्याचं भाडं आहे आणि 50,000 डिपॉझिट असेल. म्हटलं आता मग माझ्या मिस्टरांना मी म्हटलं तर काय, मिस्टर म्हटले अरे उज्ज्वल आग हे तर दक्षिणमुखी आहे आणि मग कशाला रूम घ्यायला, जाऊ दे त्यापेक्षा. आणि 14,000 भाडं त्यापेक्षा आपलं नको, परिस्थितीच्या ह्याच्यामध्ये आपण जास्त नको का हे घ्यायला, रूम नको आहे आपल्याला तो. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही म्हणता तर आता मी काय बोलू. पण मी माझी एक इच्छा होती की मी म्हटलं बापू आता मला तर रूम तोच तर हवा आहे, पण आता हे सगळीकडूनच असं होतं तर मग कसं करायचं. मग मी घरी आली तशीच आणि 2 दिवसांनी परत दादाने म्हणजे माझ्या भावाने मला कॉल करून सांगितलं की उज्ज्वला तू एकदा रूम बघून ये परत आणि सेक्रेटरींना जाऊन भेटून ये. म्हटलं चालेल ठीक आहे. आणि आम्ही म्हटलं ह्यांना, मी मग मिस्टरांना म्हटलं की आपण दोघं भेटूया म्हणून मी गेली परत भेटायला तिथं. तर अण्णा म्हणजे ते सेक्रेटरींना आम्ही अण्णा म्हणतो, मग ते म्हणले मला की उज्ज्वला 10,000 भाडं होईल तुझ्यासाठी आणि बाकीचे 50,000 डिपॉझिटचे असतील. मग हे बोलले परत 2 दिवसांनी सांगतो म्हणून आलो आम्ही. म्हटलं आता एक दोन दिवस गेले. 2 दिवसानंतर परत मला हे बोलले की जाऊन तू सांगून ये सेक्रेटरींना की आपला 8,000 पेमेंट होईल आणि 50,000 डिपॉझिटचं होऊन जाईल. मी म्हटलं ठीक आहे. मग ये, मग मी बापूंना बोलले की बापू आज ना आपण दोघं जायचं आणि रूमचं काय असेल ते फायनल करायचं. मग ठीक आहे म्हटलं. आणि उदी लावून निघाले. अण्णांना मी बोलले की असं आहे की 8,000 डिपॉझिट म्हणजे भाड्याचं सांगितलंय आणि डिपॉझिटचे 50,000 सांगितलेत आणि मेंटेनन्सचं वगैरे जमणार नाही असं सांगितलं म्हटलं त्यांनी मला. आणि मग काय, तर ते बोलले ठीक आहे उज्ज्वला तू 10 तारखेपासून राहायला ये. मग एवढं 3 महिने वेट माझ्यासाठी, फक्त आणि फक्त माझ्या बापूने माझ्यासाठी ती रूम खाली ठेवला आणि 3 महिन्याच्या नंतर तोही माझ्या बजेटमध्ये बसणारा मला रूम व्यवस्थित रूम दिला. फक्त आणि फक्त बापू इच्छा पूर्ण करतात. हरिओम श्रीराम अंबज्ञ.